मंगळूरपीर तालुक्यातील कारंजा वाशिम रोडवरील शिवणी गावातील 7 मेच्या मध्यरात्रीला अज्ञात चोरट्यांनी भारतीय स्टेट बँकेचं एटीएम फोडून 13 लाख रुपये रोख रक्कम लुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. 2 दिवसाआधीच एटीएम मध्ये रोख रक्कम टाकण्यात आली होती. हेच एटीएम या अगोदर 2 दा फोडण्यात आलंय. भारतीय स्टेट बँकेनं एटीएम वर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती न केल्यामुळे सदर घटना घडली. या घटनेला भारतीय स्टेट बँकेचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.